हे गाइस, वेलकम बैक टू न्यू ब्लॉग। आणि माझ्याकडना सर्वांना हॅपी दिवाळी, शुभ दीपावली सर्वांना। तुमची दिवाळी चांगली जाऊ दे, सर्वांनी सेफ राहा, फटाके बिटाके करणार आरामशीर फोडा, मजा करा। आणि मी आज रांगोळीने गेले, मी बुरशी आहे बाहेर, मी लय आलसी आहे, आउटफिट काढलंय पूर्ण, सब निकाल के रखा आहे। आता ते सर्व उठणं वगैरे लावायचं असतो ना, ते काय ते चिराटी फोडायची असते ना, ते सर्व करायचं आहे। ते मम्मी गरम पाणी करायला ठेवलंय, फटाफट फ्रेश होऊया। किती 9:30 का 10 वाजले, मी लय लेट उठतो। गरम पाणी पहिल्यांदा म्हणजे असं जास्त गरम पाणी नाही बोलले गरज, सीधा आपला शावर मस्त आणि उठणार। बोल बरोबर, काय पाणी तर होऊ दे, थंडा उठणार, गरम पाणी आंघोळी वगैरे करतो, फ्रेश होतो। पहिला मम्मी बोलली की पहिला साबणाने मी पहिला पुरा धुवून घे, अंग धुवून घे, नंतर मग उठणार लाव। चला, काय बनवलंय तू? मी बटाट्याची भाजी चपाती बनवली। हा दूध घे पहिला, कराटा फोडला। कराटा काय बोलत केलं, चिराटा ना, मग कराटा कशाला बोल? मग हे काय तेच करतोय, चिराटा कुठे आहे? चिराटा तर दे, चिराट्या कसा वैद्याने पडायचं ना, अंगठ्याने ना, डोक्याने। किती चिराटे फुटले आहेत इथे बघ, तू बघ इथे फुटले आहेत, तिथे कार्तिकने फोडलाय तू। कसला? आणि नंतर घ्यायचा कडू आहे, ए उचल रे। अरे उचलत नाही, हे तुमको कैसे समजेल आपली, फिर मैं अपने पूछती हूँ कैसे समझा, ये कुठे लागली बघ। चला आता जाऊन फ्रेश होऊया, आहे ना पहिला नाश्ता करूया। हे घेजा काय, देवाचा नमस्कार करतो पहिला। अरे यार, ही दोन दोन मिनिटाला सांभवते। हे बघा, आमचे बाप्पा पिटरी माते, राधा कृष्ण गणपती बाप्पा, हे देवी आहे, आपण गणपती बाप्पा आहे, तू बघ शिवलिंग आहे, आपण शुभ दीपावली, हॅप्पी दिवाळी, हॅप्पी दिवाळी गाईस। चला आता पहिला फ्रेश होऊया। हॅप्पी दिवाळी भावा, हॅप्पी दिवाळी, हॅप्पी दिवाळी, व्हिडिओ काढ दिवाळी बाय। फोडले तुम्ही लोकांनी बॉम्ब, ते कपडे कुठे आहेत काय? अरे तू काढलाच नाही, काढलाच दे मग। थँक्यू हॅप्पी दिवाळी विश कर, असं सर्वांना बोल। हा पार्ले जी अड आहे आमचा, चक्कर बनवलं नाही काय घालतो, खाऊ त्या काय सुचली बॉम्ब। तर गाईज, मी आणि इकडे असं, तर गाईज मी आणि पियुष चालले फोटो काढायला आम्ही सर्व्हिसला, सर्वांना घेऊन जात नाही तर झाले, मग एक दोन तास येतात। आणि हा बघा इकडे विमान बनलेलं आहे लोकांनी दिवाळीचा, चल मेलो कुठे गेला, चल गाईज पियुष आता, पियुष दादा बोलतो आठ लाव गाईज, पियुष चांगले फोटो काढत नाही, माझे पियुष फोटो काढले नाही बरोबर, एक दोन फोटो क्लिक केले, जाऊ दे आपण नंतर चष्मा वगैरे घेऊन येऊ, नंतर परत पोरांसोबत आलो की भाय पोर एक आर्या यश सोम भीमकर आर्यन वगैरे सर्व नानू वगैरे सर्व आहे, देखील चल ना पुढे काढलं, चल खाल ना, चल काय पियालो तर काय झालं, लोक चाललो आता फूड बिअर आणायला, काय माहिती असं
दिवाळी मध्ये काय चाललंय आमचा फ्रूट बिअर रिडबिअर आणताय इकडे रिलीफ रोडला भेटतात फ्रूट बिअर मी आणि आनंद चाललोय भाईने बॅग घेतलंय माहित नाही आता किती भरतोय किती भरायचे 500 रुपये घेतलेस ना बरा बॉटल बघूया चला जाऊ ना नवीन कपडे घातले तर चांगला वाटतंय पण हिच्यामध्ये ना मला 450 रुपयाला कपडा मस्त भेटला बघ कपडा बघ पुरा आतमध्ये पुरा हिजा आहे कॉटन आहे मस्त मस्त हे मस्त आहे बाकीचे दोन तर अजून घातले नाहीत ते दोन पण घालून जा दाखवून तुम्हाला काय उद्या घालीन उद्या परवा आम्ही तुमक बोला था पिछले व्लॉग में अच्छा एकदम चांगले कपड़े घालून हिरो बनून फिरी जातो जरा आता मामला हसतोय चला आपण जाऊया आणि जाऊन फ्रूट बिअर घेऊया तर आम्ही लोक आले आता फ्रूट बिअर घ्यायला घेत जा नॉन अल्कोहोलिक जाईस टेन्शन नाही आठ घेतोय आठ काय किती घेतोय बघू जो देईल चल तू बस रिलीफ रोडला आलाय फोटो शूट वगैरे करून जाऊया हा आर्यन काम केलं काम केलं तुझ्या रिलीफ रोडला आलोय आम्ही तो एक इकडे मस्त वाईब मस्त एकदम कोण नसतं पूरी शांतता पुरा रिलीफ रोड आणि एकच दुकान आहे मस्त आनंद समोसा घे ना बाय कडक नोट आली आहे बाई चल समोसा घे ना पोटली भरले पूरी पोटली आजन बाई ने एकटा स्टीक घेतला आजन बाई एकटा स्टीक घेतला बेक 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 आणि रिलीफ रोडला आहे आता हे बॉटल घेऊन घरी जातो आणि तिथं मी एकटा घेऊन आर्यनच्या बॉटल आहे तिला चल तू यार रशी लाल लाली चार कपडे चेंज केले दिवसभरामध्ये अजून खालती जे आरमानी घातले ती चेंज केली हे पण चेंज केलं सारखा मी बघ गरमीने मरतोय बघ सारीन एवढं झालंय हे बघ काय करतोय बघ एवढे फ्रूट बिअर आणलेत आम्ही हे पंखा तर लाव गरमीने मेलो भाई एवढा ऐको बाय 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 खोल मस्त आहे ना दे पडू नको बस तवा कुठं राहिला आय विल पी दिस टेन्शन नॉट गाईज बघा गाईज ती टी शर्ट नॉन अल्कोहोलिक ऊचा बनली आता सहा झाले सात आणि आठ नऊ दहा 11, 12, 13, 14 बाकी कुठे आहेत दोन नाही रे तीन इथे आहेत 16 कुठे बा 14 चेअर्स असा दिसतो आणि आमची गर्दी अशी दिसते यासाठी लागलीच नाही सोडलं अशी आमची गर्दी दिसते आणि आम्ही लोक आता वाजवत आहेत मी मस्त झोपून उठले आता लोक वाजवायची तयारी करतायत तर गाईज आता आम्ही चाललो बाहेर वाजवायला आणि चेंज वगैरे करून जातो कारण की ही पुरी भिजून जाईल आणि मी उद्या चाललोय गावदेवींना पिकनिकला गावदेवींना पिकनिक चालले कुठे खोपोलीला पिकनिक चालले आहे आणि वॉटरफॉल वगैरे संन्यास आश्रम आहे काय आश्रम आहे संन्यास आश्रम आहे कोणतं तरी वॉटरफॉल वगैरे सर्व आहे सो आपण तिथे जाणार आहे उद्याचा ब्लॉग मिस नका करू सबस्क्राईब करून ठेवा आय होप तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल आवडला तर लाईक कॉमेंट शेअर आणि सबस्क्राईब सर्व करा उद्याच्या ब्लॉगमध्ये भेटूया तोपर्यंत पीस